अस्वलेवाडी तालुका शिराळा येथील महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी आरोपी भगवान रंगराव वाघ आणि शंकर रंगराव वाघ राहणार अस्वलेवाडी यांना 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 2000 दंडाची शिक्षा शिराळा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी BM काळी यांनी सुनावली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ही घटना अस्वलेवाडी येथे 2018 साली घडली होती. यातील आरोपी भगवान रंगराव वाघ व शंकर रंगराव वाघ यांनी आम्हाला मतदान का केले नाही म्हणून घरात घुसून पीडित महिलेशी लज्जास्पद वर्तन केले होते. याबाबत त्यांच्या विरोधात शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट ज्योती संदीप पाटील यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवून युक्तिवाद केला होता. पोलीस हवालदार भीमराव यादव यांनी तपासकमी सहकार्य केले होते.